दंड नव्हता हे आत्ताच कळतंय. माझ्याकडे खायला आज पैसे नसतील तर मग ते दंडासाठी 500 रुपये मी कुठून भरावे. ती फसवणूक होती, म्हणजे एक तर लोकांच्या भीतीचा हा गैरवापर केला गेला. केंद्रानं फसवणूक केलेली आहे सर्वसामान्य जनतेची. आता सक्ती नव्हती तर मग तुम्ही दंड का घेतले? जनतेला जे येडा येण्यात येड्यात काढायचा प्रयत्न करते. आम्ही काय येडे होतो का? 2 वर्ष आले की मास्क दंड लावत होते. गेल्या 2 वर्षापासून कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या संकटाला आपण सारे जण तोंड देत आहोत. खरं तर या काळामध्ये अनेक नियम लावले गेले, त्या नियमांचं पालन करण्याचा प्रत्येक नागरिकांना अगदी काटेकोरपणे प्रयत्न सुद्धा केला. परंतु नागरिकांमध्ये जी भीती पसरली होती त्या भीतीचा गैरफायदा घेतला गेला की काय अशी एक बातमी आता समोर आलेली आहे. माहितीच्या अधिकारातना एक धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे. ती माहिती म्हणजे कोरोना काळामध्ये मास्कची जी सक्ती लावण्यात आली आणि त्या सक्तीच्या नावाखाली अगदी कोट्यवधींचा दंड वसूल झाला, पण ही सक्तीच मुळात नव्हती अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडनं आता उघड झालेली आहे. पुण्यातले व्यावसायिक आहेत प्रफुल्ल सारडा यांनी याच माहिती अधिकारातनं ही माहिती समोर आलेली आहे. हे डॉक्युमेंट तुम्ही बघत आहात ज्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की मास्कची सक्ती याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केवळ शिफारस केली होती, कुठल्याही प्रकारची ही सक्ती नव्हती. मी मास्क संदर्भातल्या बाबींच्यावर माहिती मागितली होती की मास्क घालणं कंपल्सरी होतं का नव्हतं, कोविडच्या दोन्ही वेव्समध्ये किंवा फर्स्ट डोस आणि सेकंड डोस नंतर सुद्धा मास्क घालणं कंपल्सरी होतं का, त्याच्या गाईडलाईन्स काय होत्या, त्याचे नोटिफिकेशन्स काय होते, त्याच्यानंतर जर मास्क संदर्भात जर फाईन घेणं अलाउड होतं समजा कोणी घातला नसेल तर त्या संदर्भातले रेग्युलेशन आणि नोटिफिकेशन काय होते. तर मी हा RTIचा जो अर्ज केला होता तो 15 मार्च 2022 केला होता. त्याचा रिप्लाय मला 1 महिन्यापर्यंत आल्यानंतर आला नसल्याने मी त्यामध्ये फर्स्ट अपील केलं. त्याच्यानंतरही त्याची दखल मायामध्ये 1 महिने घेतली गेली आणि त्याच्यानंतर जे संबंधित अधिकारी होते डॉक्टर योगेश म्हणून त्यांना गोविंद जयस्वाल हे जे डायरेक्टर जे आहेत हेल्थ मिनिस्ट्री त्यांनी त्यांना वॉर्निंग दिली की इथून पुढे या कुठल्याही RTIच्या विषयामध्ये डिले होता कामा नये. परंतु या या सर्वांच्यापासून वेगळं जी माहिती मला समोर मिळाली ती खूप धक्कादायक आहे. कारण यामध्ये काय की हेल्थ मिनिस्ट्रीचं असं म्हणणं आहे की मास्क घालणं बंधनकारक कधीच नव्हतं, त्याचे फक्त एक रेकमेंडेशन किंवा ती शिफारस केली होती लोकांना की जेणेकरून कोविडचं संक्रमण जे आहे ते खूप लोकांच्यापर्यंत पोहोचू नये. नंतर सेकंड वेव्हमध्ये ज्यावेळी केसेस वाढल्या अख्ख्या महाराष्ट्रभर अख्ख्या देशभर त्यावेळी डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005च्या अनुसार गृह मंत्रालयाने मास्क घालणं कंपल्सरी केलं. परंतु आता राहिला विषय फाईन संदर्भातला, फाईन संदर्भात घेण्याचा, तर अख्ख्या भारतात केंद्र सरकारच्या हेल्थ मिनिस्ट्री किंवा गृह मंत्रालय ह्यांच्यातर्फे कुठल्याही प्रकारचं फाईन घेणं हे कुठल्याही नोटिफिकेशनमध्ये त्यांनी दाखवलेलं नव्हतं. त्यांनी सांगितलं की प्रत्येक राज्याला आम्ही त्यांच्या हिशोबाने जे ते या संदर्भातले नियम हे करायसाठी सांगितलं होतं. परंतु मला एक हे विचारायचं आहे की ज्यावेळी हे कोविडचं संक्रमण अख्ख्या देशभर वाढलं तर ही एक जागतिक महामारी जी भारताला अख्ख्या देशाला भेडसावत होती त्यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे ह्याचा नाहक त्रास जो आहे तो लोकांना झालेला आहे, लोकांना त्याचे फाईन भरायला लागलेत, खूप लोकांनी त्याचा जीव गमावला आहे. तर मला असं वाटतं की कुठे ना कुठे केंद्र सरकार आणि कुठलंही राज्य सरकार ह्यांच्यामध्ये ह्यांचा जो त्रास होता ह्यांच्या दोघांच्या भांडणामध्ये एक जो सर्वसामान्य माणूस आहे त्याचा बळी गेला आहे. मला ही माहिती देण्यात आलेली आहे हेल्थ मिनिस्ट्री अँड फॅमिली वेलफेअरकडनं केंद्र सरकारच्या आणि त्याच्या संदर्भातही त्यांनी सगळं डिटेलमध्ये मला सांगितलं. डॉक्टर योगेश म्हणून आहेत ते CPIO होते म्हणजे जनमाहिती अधिकारी होते, तर त्यांनी मला वेळेत रिप्लाय नाही केला. मी या संदर्भात त्यांना जवळपास 7 ईमेल आणि 20 फोन कॉल केल्या देखील नंतर सुद्धा ज्यावेळी त्यांनी दखल घेतली नाही मग त्यानंतर मी फर्स्ट अपील केली आणि गोविंद जयस्वाल जे डायरेक्टर जे आहेत हेल्थ मिनिस्ट्रीचे त्यांनी त्यांना वॉर्निंग दिलेली आहे की इथून पुढे या विषयावर परत म्हणजे या RTIच्या ह्याच्यामध्ये डिले होता काम नाही. 2 वर्ष आले की नाही का आम्ही काय येडे होतो का? 2 वर्ष आले की मास्क दंड लावत होते किंवा दंड वसूल करत होते तर एवढे पैसे गेले कुठं? आता माझं शॉप आहे तर शॉपमध्ये आत्ता मागच्या 2 महिन्यापूर्वी शॉपमध्ये पण शिरले होते सरकारचे माणसं मास्क लावला नाही म्हणून दंड वसूल करायला. आम्ही आहेत तिघं, शॉपमध्ये 3 जण असतो. आता 3 पण मास्क लावल्यावर कसं करणार ना? म्हणजे लांब लांब बसलेला असतो तरी तिथं मास्क लावणं असं दंड लावत होते, मग हे पैसे तर गेले कुठं? दंड नव्हता हे आत्ताच कळतंय. म्हणजे कंपल्शन नव्हतं, मास्क वापरणं जरुरी होतंच म्हणजे कारण डिस्टन्सिंग किंवा स्प्रेड होऊ नये म्हणून एक अवेअरनेस म्हणून लोकांच्या मनात भीती असल्यामुळे लोक स्वतःही काळजी घेत मास्क वापरतच होते. म्हणजे त्यावेळेला लोकांना घाबरून ते मास्क वापरतच होते. म्हणजे पण त्या जर दंड
म्हणजे सक्ती नव्हती आणि दंड वसूल करणं हे नव्हतं, तर तो जो काही केला गेला तर ती फसवणूक होती. म्हणजे एकतर लोकांच्या भीतीचा हा गैरवापर केला गेला तर ते व्हायला नको होतं. तर माहितीच नव्हतं की मास सक्ती होती पण त्याचा दंड मास सक्ती नव्हती पण दंड आकारत होते, पण ते दंडाचं करणार काय? तर सरकार प्रचंड प्रमाणावरती गरिबांवरती मात करत होता आणि त्याच्यावरती असं दिसत होतं की 500 रुपये नाही तर काय काय वेळा 1500 रुपये पण आम्ही भरलेले आहेत. मग त्याचं करणार काय? हे तर आम्हाला आजच कळतं की त्याच्यावरती दंडाची सक्ती नव्हती आणि मासची सक्ती होती. तर मग हे पूर्णपणे घोटाळाच दिसतो पूर्णपणे. आणि ह्याच्यामध्ये मला तर म्हणजे विद्यार्थ्यांचं तर एक म्हणजे गावाखेडतून विद्यार्थी इथं शिकायला आलेले आहेत, त्याच्याकडून 500 नाही तर 1500 रुपये पालिकेने सुद्धा वसूल केलेले आहेत. आम्ही स्वतः बघितलेले आहेत की आणि पालिका जे दंड वसूल करत होते पण त्यांना लोक सहकार्यकर नव्हते, त्यामुळे प्रशासनाने पोलीस अधिकारी नेमले होते आणि पोलीस अधिकारी मग त्याच्यावरती पूर्णपणे फोर्स करायचं आणि पैसे द्याच. मग आता माझ्याकडे तर म्हणजे मी आज गावाखेडतून आलो असेल तर माझ्याकडे खायला आज पैसे नसतील तर मग ते दंडासाठी 500 रुपये मी कुठून भरावे? हे मला पूर्णपणे खूप चुकीचं वाटत होतं आणि मला हे आज नवीन कळलं. ह्याच्यामुळं मी खंत व्यक्त करतो की ह्यावी. म्हणजे आतापर्यंत आम्ही मास्क वापरत होतो, 2 वर्ष झालं आमच्यावर सक्तीचं मास्क केलं आणि त्यापासून ते दंड वसूल केलेले आहेत हे आतापर्यंत सर्वसामान्य जनतेला माहितीच नव्हतं. आम्ही बेकुशाल ते जे मास्क वापरायचो, जे वापरत नव्हते ते दंड भरायचे. म्हणजे आत्तापर्यंत हा केंद्रानं फसवणूक केलेली आहे सर्वसामान्य जनतेची. सर्वसामान्य जनतेनं आता समजतंय की हे मास्क जे वापरत होते ते सक्तीचे नव्हते. बरं, सक्तीचे नव्हते तरी त्यावर फाईन घेतलेलं हे कितीपत योग्य आहे हे यावर जाब विचारला पाहिजे. सर्वसामान्य जनतेनं या केंद्र सरकारला त्या पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे येणाऱ्या पुढील काळाने. कोविडच्या काळात मास्क वापरणं हे खरं गरजेचं होतंच, पण ती सक्ती नव्हती हे आजच कळतं आहे. आता सक्ती नव्हती तर मग तुम्ही दंड का घेतले? म्हणजे असंही झालं आहे बरेचदा की पुण्यात मुलींना सवय स्कूटरवर जाताना की ते स्टोल्स प्रॉपर असे नाकाला लावून बांधतात, त्याच्या आतमध्ये मास्क नाही लावला आणि कुठे आपण पार्क केली गाडी, स्टोल काढला तर लगेच मास्क नाही म्हणून दंड भरले जायचे. सो हे थोडं चुकीचं आहे आणि फसवणूक झाली आहे. सरकारकडून मास्क सक्तीची एक अंमलबजावणी करण्यात आलेली होती, परंतु मास्क हा सक्तीचा नव्हता हे सगळ्यांनाच माहीत होतं. परंतु सरकारने जे काही दंड वसूल करण्यात आलेली आहे ही दंड वसुलीचा पुढे सरकार करणार काय? आणि मास्कची सक्ती अजूनही नाही आहे तरी पण सरकार त्याची वसुली करते किंवा जनतेला जे येड्यात काढायचा प्रयत्न करते यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. जागतिक एखादी महामारी असेल तर त्या त्या देशाच्या केंद्रीय स्तरावर काही निर्णय त्याबाबत घेतले जातात आणि त्याची अंमलबजावणी त्या खालोखाल जी काही राज्य सरकारं आहेत त्यांच्यामार्फत केली जाते. सर्वसाधारणपणे आपल्याकडे सुद्धा कोरोना बाबतीत हेच चित्र आपल्याला दिसत होतं. केंद्र शासनाकडनं कोरोनाबाबतच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या जारी केल्या जायच्या आणि त्याची अंमलबजावणी सगळे राज्य सरकार करत होते. अशातच मास्कच्या सक्तीबाबतचा एक महत्त्वाचा नियम आला आणि आपण सगळ्यांनीच या 2-1 वर्षाच्या काळामध्ये मास्क सक्ती अनुभवली आहे. ज्यांच्याकडे मास्क नव्हते त्यांनी अगदी हजारोंचा दंडसुद्धा भरला. पण आता नव्याने ही धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे. ती माहिती म्हणजे मास्कच्या सक्तीचा हा नियम आरोग्य मंत्रालयाने सांगितलेलाच नव्हता, ती केवळ एक शिफारस होती. मग अशावेळी प्रश्न पडतो की राज्य सरकारने कशाच्या आधारावर ही मास्कची सक्ती आपल्याकडे लागू केली आणि इतका जो मोठा कोटींचा दंड वसूल केला तो नेमका कशाच्या आधारावर केला आणि कोटींचा वसूल झालेला हा दंड या दंडाची रक्कम याचं नेमकं पुढे काय होतं असा प्रश्न हा सर्वसामान्य जनतेला पडलाय. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.